नेत्रा हजारे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वाशी सरेभाग परिसरातील युवतीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, सात आरोपी गजाआड, पेण तालुक्यात खळबळ. थंडीपासून बचावासाठी गरजूंपर्यंत ब्लँकेट वाटप, मनसे आणि खोपोली पोलिसांचा स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्रात प्रथमच लाल चंदनाच्या तस्करीचे प्रकरण, मिरज पोलिसांची मोठी कारवाई. सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 17 लाखांचा गुटखा जप्त. उसाच्या शेताला शॉर्ट सर्किटमुळे आग, 2.5 एकर ऊस जळून खाक. पुणे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय, महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण. पुणे बंगळूर समांतर ग्रीन हायवेला देणार गती, गडकरींचा पुनरुच्चार. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याच्या खुलेकरणाचे उद्घाटन. मिरजमध्ये मुकबधीर आणि कर्णबधीरांसाठी मन की बात. डोंगरी येथे श्री राधाकृष्ण मंदिराची पायाभरणी, शिवनगर दिशादर्शक नामफलकाचे अनावरण. पुण्यात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील 17 वर्षीय युवतीला धमकी देऊन ब्लॅकमेल करून काही युवकांनी गँगरेप केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 7 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून 3 आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाशी सरेबाग येथे राहणारी 17 वर्षीय युवती शेजारीच असलेल्या वाशी गावाच्या परिसरात एका हळदी समारंभासाठी गेली होती. सदर ठिकाणी या युवतीची ओळख 2 तरुणांसोबत झाली. या ओळखीचे रूपांतर काही दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करत होते. मागील अनेक महिन्यांपासून नराधमांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात सुमारे 15 अधिक जण सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे. पीडित युवतीला हे नराधम लैंगिक शोषणासाठी वारंवार फोन करत होते. आपल्या मुलीला वारंवार फोन येत असल्याने पीडित युवतीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडित युवतीने गँगरेप आणि ब्लॅकमेलचे धक्कादायक वास्तव उघड केले. पीडित युवतीवर गँगरेप झाल्याची चर्चा वाशी पंचक्रोशीत पसरल्यानंतर अनेक पक्षांच्या स्वयंघोषित नेत्यांनी आपल्या नातेवाईकाला आणि परिचिताला वाचवण्यासाठी धडपड सुरू केल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत. गँगरेप प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. थंडीपासून बचावासाठी अनेक जण स्वेटर, ब्लँकेटचा वापर करतात. रस्त्यावर, फुटपाथवर आणि गरीब वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना मात्र थंडी सहन करावी लागते. थंडीपासून बचावासाठी खोपोली शहर मनसे आणि पोलिसांनी ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला. सामाजिक बांधिलकी जपत खोपोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. शहरातील विविध भागात गरजूंपर्यंत पोहोचून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी काळसेकर, अजिंक्य पाटील, सागर शेवते, मनसेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे, मनसे टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस स्मितेश शहा, रस्ते आस्थापनाचे रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. रविवारी रात्री लाल रंगाचे चंदन कर्नाटकातून कोल्हापूरला तस्करीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर येथे जाऊन टेम्पो ताब्यात घेतला. तपासात टेम्पोत लाल रंगाचे चंदन आढळून आल्यावर टेम्पो चालकाला अटक करण्यात आली. टेम्पोमध्ये 1 टन लाल रंगाचे चंदन असून त्याची किंमत 2,55,85,000 इतकी असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चंदन, सँडलवूड हे याची अवैध ट्रान्सपोर्ट व्हायची माहिती होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्या अनुषंगाने जकात नाका या ठिकाणी पोलीस आणि वन विभागाने एक जॉईंट ऑपरेशनमध्ये ट्रॅप लावला होता आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला गाडी मिळालेली आहे कर्नाटका पासिंगची. त्यामध्ये जवळजवळ
एक टन चंदन याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. सातारा शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 17 लाखाचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईचे स्वागत होत आहे. महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला गुटखा सातारा शहर हद्दीत आल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून पुण्याकडे निघालेला महिंद्रा ट्रक अडवल्यावर विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सातारा पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतले असून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे शॉर्ट सर्किटमुळे 2.5 एकर उसाच्या शेताला आग लागली. या घटनेत ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उमेश पांढरकर, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169712 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. पुणे जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, खासदार डॉ अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. मिलिंद लोहार, संवाद मराठी लाईव्ह, पुणे. पुणे बंगळूर महामार्गाला समांतर ग्रीन एक्सप्रेस हायवेचे भूमिपूजन केले जाणार असून 45,000 कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुण्यातील वाहतूक कोंडीचा ताण कमी केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील 9 6 मार्गिका बोगद्यांचे अंतिम खुदाईद्वारे खुले करण्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खंबाटकी घाटात नवीन होणारे 2 बोगदे हे प्रत्येक 3-3 लेनचे असणार आहेत. या बोगद्यांमुळे खंबाटकी घाटातील 8 किलोमीटरचे अंतर कमी होणार असून सातारा पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील प्रवास 45 मिनिटांवरून अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. मिरजेत मुकबधीर आणि कर्णबधीरांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचे त्यांच्या भाषेत अर्थात साइन लँग्वेज मध्ये प्रसारण करण्यात आले. मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात च्या माध्यमातून सर्व देशवासियांशी संपर्क साधतात. त्यांचे विचार मुकबधीर कर्णबधीर मुलांना कळावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ऐकता किंवा बोलता येत नसणाऱ्या या मुलांना शिक्षकांनी साइन लँग्वेज मध्ये मोदींचे भाषण सांगितले. मोदी साहेब, भारतातील जे घटक आपल्या समाजाच्या निदर्शनास येत नाहीत पण कार्यशील असतात, सकारात्मक काम करत असतात, अशांची नोंद घेऊन मोदी साहेब त्याचा मन की बात मध्ये करत असतात.
आणि हा कार्यक्रम साधारणतः सगळे जे कॉमन नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, ज्यांना बोलता येतं, ऐकता येतं, यांना कळतं, पण जे बोलता येत नाही, ऐकता येत नाही असे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांनाही मोदी साहेबांची कल्पना माहिती गेली पाहिजे. भारताच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल त्यांच्या हातूनही घडलं पाहिजे. या भावनेतून आज आपण मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्था सुरेशबा पोवटी यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी मन की बात आपल्या मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत आयोजित केला होता. तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. आळी आंबिवली मोहपाडा येथील डोंगरी भागात मंदिर व्हावे यासाठी रहिवासी गेल्या वर्षांपासून प्रयत्नशील होते. राजकारण बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र आल्याने या भागात श्री राधाकृष्ण मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला. जिल्हा परिषद सदस्य उमा मुंढे, माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या हस्ते पूजा करून मंदिराच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. चांभारली थांब्यावरून शिवनगर गावाकडील रस्ता शोधताना नागरिकांची दिशाभूल होऊ नये यासाठी चांभारली थांब्याजवळ आणि हनुमान मंदिराच्या वळणावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. दी पीपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी संचालित भारतीय ह्युमॅनिटी अकॅडमिक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर युथ या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेले पात्र व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांतील विविध क्षेत्रात अनुकरणीय आणि उत्कृष्ट कार्य केलेला पात्र व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मानासाठी दिल्ली आणि गोव्यात या पुरस्काराचे वितरण झाले असून यावर्षी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी दिल्ली आणि गोवा या दोन ठिकाणी या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. या दोन्ही पुरस्कार वितरण समारंभ अतिशय यशस्वीपर्यंत पार पडले आणि आम्ही तिसरा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ सध्या पुन्हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी समाजासाठी वैशिष्ट्यपूर्ण उल्लेखनीय काम केलेले आहे अशा व्यक्ती आणि संस्थांना मी विनंती करू इच्छितो की या पुरस्कारासाठी आपण आपली आमच्या वेबसाईटवरती नाव नोंदणी करावी. जय कराडे, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.